भूकंप मापन यंत्र भूकंप लहरींची नोंदणी भूकंप मापन यंत्रावर होते ते यंत्र सिस्मोग्राफ म्हणून ओळखले जाते या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते या आकृतीत भूकंप मापन यंत्र व त्यावर होणारा आलेख दाखवलेला आहे भूकंप तरंगाची किंवा लहरींची तीव्रता मोजण्याचे प्रमाण डॉक्टर चार्लर रिश्टर यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी शोधले यामुळे रिश्टर यांच्या नावावरूनच भूकंप तीव्रता ही रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते अलीकडील नवीन तंत्राच्या सहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्रे तयार करण्यात आली आहेत ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात मुलांनो आपल्याला भूकंप लहरींचे स्वरूप कसे असते ते समजावे म्हणून आपण काही प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगातील कृतीची तुलना तुम्ही आता सांगितलेल्या भूकंप लहरींशी मनात करून पहा आणि प्रत्येक कृती कोणत्या प्रकारच्या भूकंप लहरीप्रमाणे आहे ते ओळखा प्रयोग एक प्रथम एक पिशवी घ्या आणि ती पिशवी वजन काट्याच्या हुकाला अडकवा आता पिशवी खाली खेचून सोडून द्या पहा काय झाले तर खाली खेचती गेलेली स्प्रिंग परत वेगाने वरती गेली यावरून समजते की हे प्राथमिक लहरींचे उदाहरण आहे प्राथमिक लहरी भूकंप नाभीकडून भूपृष्ठाकडे वेगाने प्रवास करतात प्रयोग दोन आता दोन मुलांनी हातात एक दोरी धरा यातील एक मुलगा दोरीला हाताने एकदाच वर खाली झटका देईल आता पहा काय झाले दोरी सरळ रेषेत होती ती वरखाली झाली यावरून दुय्यम लहरींचे हे उदाहरण आहे असे समजते दुय्यम लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो प्रयोग तीन एका मोठ्या ताटात रांगोळी पसरून घ्या आता या ताटाच्या खालील बाजूकडून बोटाने जोरात टिचक्या मारा पहा ताटातील रांगोळी उडाली आणि सांडली तसेच ती ताटाच्या पृष्ठभागावर पसरली यावरून हे भूपृष्ठ लहरीचे उदाहरण आहे असे समजते भूकंपाचे परिणाम मुलांनो भूकंपाचे परिणाम काय होतात ते आता आपण पाहू एक जमिनीला भेगा पडतात दोन भूमिपात होऊन दरडी कोसळतात तीन काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात उदाहरणार्थ भूकंप झाल्यानंतर विहिरींना पाणी येते किंवा असलेले पाणी जाते व विहिरी कोरड्या पडतात चार काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात पाच समुद्राच्या अंतर्गत भागात भूकंप झाल्यास सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते सहा हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात सात इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते आठ वाहतुकीचे मार्ग खंडित होतात रेल्वे मार्ग रस्त्यांची पडझड होते नऊ संदेश वहन व्यवस्था कोलमडते टेलिफोनच्या तारा मोबाईलचे टॉवर यांचे नुकसान होते महाराष्ट्रात एकोणीसशे त्र्याण्णव साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपात किती हानी झाली होती हे प्रत्यक्ष पहा म्हणजे तुम्हाला कल्पना येईल